नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट बनण्यासाठी मार्केटचा टेक्निकल सेटअप काय आहे आणि बाकीचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय याची चर्चा दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तर या ठिकाणी निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालाय, पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी इंडेक्सनं एक रेंज ब्रेक करून गॅप डाऊन ओपन होऊन सेलिंग प्रेशर जे आहे ते बँकिंग स्टॉकमध्ये आज दिसून आले. आणि हा जो सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आज जो क्रिएट केलाय हा मेनली कोटक बँकेमुळे हे सर्व काही काय झालेलं आहे, कारण का कोटक बँकेमध्ये गव्हर्नमेंट पेन्शन फंडनं ऑलमोस्ट 32 CR स्टॉक जे आहेत ते कंपनीचे काय केले त्या ठिकाणी विकलेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 32% आसपास त्यांच्याकडे स्टेक होता. तो खूप मोठा स्टेक जो आहे तो काय केलाय मार्केटमध्ये अपलोड केला आहे आणि ऑलमोस्ट हा 3.5-4% डिस्काउंट वरती झाल्यामुळे स्टॉकमध्ये हे सेलिंग प्रेशर जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आले आणि त्याचा इम्पॅक्ट टोटल फायनान्शियल स्टॉकवरती आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी निफ्टीचा चार्ट आजच्या दिवसभराचा जर बघितला असेल तर निफ्टी देखील बाकीच्या इंडायसिस सारखा गॅपडाऊन ओपन झाला होता आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर निफ्टीनं देखील एक हायर साईडला जाण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे, पण निफ्टी त्याच्यामध्ये काय झालं डेफिनेटली या ठिकाणी सक्सेस झालेला तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, मार्केटमध्ये काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जावा, ज्या ज्या वेळेला मार्केट गॅप अप किंवा गॅपडाऊन ओपन होते त्यावेळेला, कारण मार्केट ज्या ज्या वेळेला गॅपडाऊन ओपन होईल त्या त्या वेळेला मित्रांनो मार्केटची पहिली जी कॅन्डल तयार होते 5 मिनिटाची, ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या हाईच्या वर जर मार्केट जात असेल तर मार्केट त्या ठिकाणी बुलिश बनतं, म्हणजे गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर किंवा गॅप अप ओपन झाल्यानंतर. आणि मार्केट पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या लोच्या जर खाली जात असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली मार्केट काय होत असतं बेरिश होत असतं, म्हणजे गॅप अप आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर ही गोष्ट काय करा लक्षात घ्या. आणि या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जर तुम्ही पहिल्या 5 मिनिटावर जर ट्रेड घेतला असता तर डेफिनेटली एक अपमूव जी आहे जी तुम्हाला काय झाली असती त्या ठिकाणी निफ्टीमध्ये मिळाले असते. पण मित्रांनो, पहिल्या 5 ते 10 मिनिटाचं जर ट्रेडिंग सेशन सोडलं तर त्यानंतर दिवसभर निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो काय झाला या ठिकाणी एका खूप छोट्या रेंजमध्ये जो आहे तो ऑलमोस्ट या ठिकाणी ट्रेड करत राहिला, म्हणजे पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल आहे पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा जो काय हाय होता तो एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं दिवसभर सपोर्ट घेण्याचं काम केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, कालची जी क्लोज प्राईस आहे मार्केटची ऑलमोस्ट ह्या क्लोज प्राईसच्या आसपास किंवा काल ज्या ठिकाणी मार्केट क्लोजिंगच्या वेळेला ज्या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत होतं त्या ठिकाणी मार्केटनं काय केलं ऑलमोस्ट क्लोजिंग जे आहे ते दिलेलं दिसून येते. एक वेळ मार्केटनं अटेम्प्ट केला होता ही रेंज ब्रेक करून हायर साईडला जायची, पण इकडे देखील काय होता मार्केटचा क्लिअरली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक रेजिस्टन्स होता. आणि या ठिकाणी मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये काय झाले 17,300 खूप मोठ्या प्रमाणात कॉल रेटिंग झालेलं आहे आणि आपण आज मार्केटवर बुलिश देखील 17,300 वरूनच होणार होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं हा रेजिस्टन्स आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घेऊन मार्केट खाली गेलेलं तुम्हाला दिसून येते. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 17,200 या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग होतं आणि तो सपोर्ट पण मार्केटनं प्रॉपर काय केला या ठिकाणी घेतला. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर दिवसभर एका छोट्या रेंजमध्ये काय केलं ट्रेड केलेला या ठिकाणी, ऑप्शन बायरला प्रॉफिट झालेलं नाही, ऑप्शन सेलरला एक चांगला प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळवता आलाय. बँक निफ्टीचा जर चार्ट मित्रांनो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर सकाळी ज्यावेळेला मार्केट ओपन झालं ओपन झाल्या मित्रांनो मी तुम्हाला लेवल दिली होती की बाबा बँक निफ्टी जर 35,700 वर निघाला तर बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट येईल असे मी काय केले होते मेसेज तुम्हाला सकाळी मार्केट ओपन झाल्या टाकला होता. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला 10 मिनिटांमध्ये बँक निफ्टीनं ऑलमोस्ट या ठिकाणी 35,700 ते 35,900 मुवमेंट जो आहे तो दिला, पण मार्केट काय झालं मित्रांनो हायर साईडला सस्टेन झालं नाही, परत एकदा मार्केट डाऊन साईडला होऊन परत एक सेकंड अटेम्प्ट जो आहे तो मार्केटनं ब्रेक करायचा प्रयत्न केला पण सक्सेस झाला नाही. परत मार्केटनं काय झालं मित्रांनो या ठिकाणी सकाळची ओपनिंग प्राईस जी आहे मॉर्निंगचा जो लो आहे तो या ठिकाणी एकदा व्हायलेशन करायचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी बँक निफ्टीने साधारणतः 35,400 जो सपोर्ट होता ओआयचा सपोर्ट घेऊन मार्केट एका 150-200 पॉईंटच्या रेंजमध्ये दिवसभर काय झालं या ठिकाणी ट्रेड करत राहिलेला, म्हणजे एक वोलाटाईल सेशन जे आहे ते काय झालं आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दिसून आलं. मित्रांनो, ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर या ठिकाणी डाव जोन्स असेल, S&P 500 असेल किंवा नॅसडॅक असेल, हे तिन्ही इंडेक्स जे आहे ते US चे मित्रांनो या ठिकाणी सध्याला ग्रीन मध्ये ट्रेडिंग करत आहेत. गोल्डचा जर विचार केला तर गोल्डमध्ये 1.2% रॅली जी आहे ती अपसाईडला आलेली दिसून येते. क्रूड ऑइल मित्रांनो मार्केटसाठी खूप मोठा कन्सर्न आहे, क्रूड ऑइल आता सध्याला $113 आसपास ट्रेड करते, काल पण क्रूड ऑइल $123 आसपास काय झालं होतं त्या ठिकाणी गेलं होतं. म्हणजे मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण ग्लोबच्या इकॉनॉमीसाठी एक टफ किंवा चॅलेंजिंग दिवस जे आहेत ते येणार आहेत, कारण का क्रूड ऑइल जसं वाढेल तसं इकॉनॉमिक प्रॉब्लेम जे आहे ते येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे क्रूड ऑइल आणि कमोडिटी मार्केटवर आपल्याला काय करावं लागेल लक्ष ठेवावं लागेल आणि तिथून आपल्याला
इक्विटी मार्केटसाठी चांगली क्यू जे आहे ते भविष्यात येण्याची शक्यता आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रॉपर लक्ष जे आहे ते द्यावं लागेल. मग मित्रांनो, अशी जर कंडिशन असेल आणि सोमवारी जर शुक्रवारी जर उद्या तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल, तर हा आपला ट्रेड कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही मुव्हिंग अवरेजच्या साह्यान जर विचार केला तर बँक निफ्टीचं स्ट्रक्चर जे आहे ते परत एकदा वीक झाले, कारण का बँक निफ्टी इंडेक्स सगळ्या त्याच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली जाऊन आज काय झालंय, क्लोज झालंय. म्हणजे हे टेक्निकल स्ट्रक्चर बँक निफ्टीचं वीक झालंय. पण मित्रांनो, दुसरा अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट आहे, ज्या वेळेला बँक निफ्टी इंडेक्स सर्वच्या सर्व मुव्हिंग अवरेजच्या खाली जाऊन क्लोज होतो, त्यावेळेला बँक निफ्टी मे बी एक टेक्निकल बाउन्स बॅक देण्याची प्रॉबॅबिलिटी ही हायएस्ट असते. आणि या कंडिशनला बँक निफ्टी मित्रांनो 1000 ते 1200 पॉईंटचा रिव्हर्सल जो आहे तो देतोय. म्हणजे ज्या वेळेला मार्केट 200 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल किंवा सर्व मुव्हिंग अवरेजच्या खाली क्लोज होतो आणि त्यानंतर नेक्स्ट डेला किंवा त्याच्या नेक्स्ट डेला मार्केट जर हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर हायर साईडला एक मोठी रॅली आतापर्यंत स्क्रीनवर दिसून येईल. पण मित्रांनो, उद्या शुक्रवार आहे, त्यामुळे मला वाटत नाही की बाबा उद्या जर सेंटिमेंट जर पॉझिटिव्ह झाला तर मार्केट वरती, पण ग्लोबल सेंटिमेंट जर ऍज इट इज असेल त्याच्यामध्ये कुठला चेंज नाही झाला तर उद्या मित्रांनो लॉंग अग्रेसिव्ह पोझिशन कुणी घेणार नाही 200 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजच्या वरती. म्हणजे जोपर्यंत 36,000 खाली बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्हाला सेल ऑन राईज ची स्ट्रॅटेजी आहे ती काय करावं लागेल त्या ठिकाणी वापरावं लागेल. मार्केट ह्याच्या वरती सस्टेन होणं अवघड आहे. पण इनकेस जर ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला तर मार्केट काय करू शकतो मित्रांनो, या ठिकाणी 37,000 देखील जाण्याचा प्रयत्न खूप कमी वेळामध्ये मार्केट करणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी मला वाटतं की आय थिंक बँक निफ्टी इंडेक्स उद्या पण एक 300 ते 400 पॉईंटच्या रेंजमध्ये काय करेल ट्रेड करेल, एक छोटी रेंज असण्याची शक्यता. आणि समजा इनकेस ग्लोबल सेंटिमेंट जर निगेटिव्ह झाला, काही डेव्हलपमेंट झालं ग्लोबल फ्रंटवर, तर तिथं मात्र मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. अदरवाईज मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी पूर्णपणे एक टिपिकल रेंज बाँड किंवा फ्रायडे फॅक्टर ज्याला म्हणतो ना तो उद्या आय थिंक मला वाटतं की आपल्याला स्क्रीनवरती दिसू शकतो. दुसरं, निफ्टीचा जर चार्ट मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी निफ्टीनं काय केलं तर एक्झॅक्ट 50 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजचा सपोर्ट घेतलाय. मार्केट गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट सर्वात महत्वाचं काय 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती जाऊन क्लोज झाले. म्हणजे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती मार्केटचं क्लोजिंग होणं निफ्टीची चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, ज्या वेळेला एक इंडेक्स पॉझिटिव्ह असतो दुसरा इंडेक्स निगेटिव्ह असतो त्यावेळेला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी पॉसिबल मार्केट जे आहे ते काय होतं साईडवेज होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त बनते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्याचा पण तुम्हाला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, अशी कंडिशन असेल आणि तुम्हाला जर उद्या शुक्रवारी ट्रेडिंग करायचं असेल तर हे ट्रेडिंग तुम्ही कसं करू शकता, तर मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं असेल तर 35,805 बँक निफ्टी बाय करा. 36,022, 36,310, 36,492 हे हायर साईडला टार्गेट भेटेल. डाऊन साईडला बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर 35,365 खाली बँक निफ्टी सेल करा, हे बँक निफ्टीमध्ये टार्गेट भेटतील. मित्रांनो, ओआयचा डेटा जो राहतो आजचा तो ओआयचा डेटा बघण्यासारखा असत नाहीये. कारण का मित्रांनो, कसं राहतं की आज ओआयच्या डेटामध्ये काय जास्त होत असतं, एक्सपायरी रिलेटेड खूप मोठ्या मुवमेंट असतात. एक्सपायरी रिलेटेडमुळे काय होतं त्या ठिकाणी ह्यूज कॉल रायटिंग झालेलं असतं, पुट रायटिंग झालं असतं आणि ओटीएम ऑप्शन सर्वच्या सर्व काय झाले असतात त्या ठिकाणी झिरो झालेलं असतं. त्यामुळे त्या कंडिशनला आपण ह्या मार्केटमध्ये येऊन हा डेटा ओवायचा बघून नेक्स्ट वीक साठी किंवा नेक्स्ट एक्सपायरी साठी क्यूज घेणं शक्य असत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण तरी पण आपण मित्रांनो 31 तारखेच्या एक्सपायरीचा जर डेटा बघितला तर मंथली एक्सपायरीचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय मित्रांनो, मंथली एक्सपायरीचा जर डेटा बघितला तर 36,000 या स्ट्राईक पर्यंत सर्वात मोठा कॉल रायटर जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी ऑलमोस्ट 12 लाखाचा ओपन इंटरेस्ट जो आहे आणि ह्यामध्ये आज ऑलमोस्ट 9 लाखाचं ओवाय एडिशन झाले. म्हणजे याचा अर्थ हा मंथली एक्सपायरीसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या सेशनचा जर विचार केला तर 35,600 देखील खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे 35,600 आणि 36,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, म्हणजे फ्रायडेसाठी. डाऊन साईडला जर पुट साईडला जर मार्केटला ऑब्झर्व केलं तर मित्रांनो, मार्केटमध्ये पुट 35,500 थोडाफार सपोर्ट दिसतोय आणि त्यानंतर जो मार्केटचा सपोर्ट दिसतोय तो डायरेक्ट 35,000 असलेला तुम्हाला क्लिअर दिसून येतो. म्हणजे मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं कॉल रायटिंग झाले त्या पद्धतीने इकडे पुट रायटिंगची संख्या जी आहे ती मार्केटमध्ये कमी आहे. मार्केटचा सपोर्ट आहे तो वीक असलेला तुम्हाला दिसून येते. हा डेटा ऍक्च्युली नेक्स्ट एक्सपायरीमध्ये आपल्या इंडियामध्ये खूप कमी लोक ट्रेडिंग करतात, त्यामुळे हा डेटा इतका आपल्याला रिलायबल नाहीये, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे हा डेटा तुम्हाला काय करावा लागेल त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. मग मित्रांनो, निफ्टीवरती उद्या जर ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड तुमचा उद्या कसा बनू शकतो किंवा कशा पद्धतीने तुम्ही उद्या निफ्टीवरती व्ह्यू ठेवू शकता. निफ्टी जर बाय करायचं असेल तर 17,312 निफ्टी बाय करा.
17,352 17,392 17,446 हे टार्गेट भेटेल. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,092 च्या खाली सेल करा. 16,961 तुम्हाला बेस्ट काय मिळणार असेल तर ते उद्या काय होऊ शकतं भेटू शकतं. मग मित्रांनो दुसरं जर बँक निफ्टीचा जर ऑप्शनचा जर डेटा बघितला तुम्ही मंथली एक्सपायरीचा तर हा डेटा तुम्हाला 31 मार्चचा काय इंडिकेट करतोय ते पण बघावं लागेल. मित्रांनो 31 मार्चच्या एक्सपायरीसाठी सर्वात मोठा कॉल रायटर जो आहे तो 17,200 असलेला दिसून येतोय. त्यानंतर सर्वात मोठा कॉल रायटर जो आहे तो 17,300 आहे आणि त्यानंतर 17,500 पण जबरदस्त रेजिस्टन्स असलेला दिसून येतोय. पण चेंज इन ओआयच्या साईन जर मार्केटला ऑब्झर्व केलं तर सर्वात मोठा जो चेंज इन ओआय कॉल रायटर आहे जो कॉल रायटर आहे तो 17,250 असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे मार्केटला हायर साईडला अडथळा जो आहे तो असलेला क्लिअरली दिसून येतोय. कम्पॅरेटिव्हली पुट साईडचा जर विचार केला तर मित्रांनो मार्केटमध्ये पुट रायटिंग जे आहे ते निफ्टीमध्ये कम्पॅरेटिव्हली थोडंफार जास्त दिसतंय. 17,200 आणि 17,000 या स्ट्राईक पर्यंत म्हणजे 17,000 वरती मार्केट बुलिश असणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग अशी कंडिशन असेल तर तुम्हाला काय करावं लागेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग करावं लागेल. मार्केट मे बी उद्या टिपिकल रेंज बॉन्ड किंवा साईडवेज मार्केट राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.